आज आमच्या शाळेमध्ये विज्ञान आणि गणित जत्रा भरवलेली आहे. यामध्ये आमचे छोटे छोटे तिसरी चौथीचे विद्यार्थी जे 5 मिनिटाचेच का होईना लाईव्ह एक्सपेरिमेंट्स घेऊन त्यांनी तयारी केलेली आहे. त्याबद्दल ते खूप क्युरियस होते. ते मॉडेल ते स्वतः बनवलेले आहेत, फक्त आम्ही मार्गदर्शन केलं. आपल्या शरीरात जे लंग्स असतात ना, ते आपण श्वास घेताना ते फुगतात आणि आपण श्वास घेताना ते फुगतात, आपण श्वास सोडताना ते जवळ येतात. माझा मुलगा तिसरी अ मध्ये शिकत आहे, रणवीर राजेंद्र ठाकूर. हा उपक्रम एक छान उपक्रम आहे शाळेमध्ये. मी आतापर्यंत कोणत्याही शाळेत पाहिलेला नाही असा उपक्रम घेतलेला. आणि मुलांना अवयव शरीराचे पार्ट्स आपल्या अवयवाबद्दल माहिती आहे, त्याच्यामध्ये फुफ्फुस हे सगळं त्यांना व्यवस्थित समजावून सांगता येत आहे लहान मुलं असून सुद्धा. आणि किलोग्रॅम, वजन, लिटर. आणि माझ्या मुलाने केलेला पण प्रोजेक्ट छान आहे. त्याच्यामध्ये युनिट, 100, 10 यांच्याबद्दल तो माहिती सांगत आहे. आणि प्रत्येक विद्यार्थी हे चांगल्या प्रकारे सगळ्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तिसरी आणि चौथीच्या मुलांच्या बौद्धिक विकासाला चालना मिळावी म्हणून गणित आणि विज्ञान जत्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी विद्यार्थी अतिशय उत्साही पद्धतीनं त्याचं स्पष्टीकरण देत आहेत. अशाच प्रकारचे उपक्रम, अशाच प्रकारे गणित आणि विज्ञान जत्रा दरवर्षी आम्ही आमच्या शाळेमध्ये राबवतो. मी शाळेमध्ये आज आले आणि खूप मुलांनी मला दिसले की खूप मुलांचं हे प्रोजेक्ट छान आहे आणि मला पण छान वाटलं. म्हणजे मुलांना एक नवीन असं शिकायला भेटायलं. हो, माझी पण मुलगी आहे अनुष्का सपनवाल. आणि खूप मुलांनी हे मुलांचे असं ग्रॅम, वजन किती, त्यांना ग्रॅम किती व्हावे याच्यापासून त्यांना माहिती भेटायली. काही मुलांना फुफ्साचे आपले शरीराचे अवयव, काही मुलांना आपण वाळूमध्ये काय टाकलं तरी हे कसं, वाळूमध्ये आपण लोखंड टाकल्या कशाबद्दल वजन घ्यायचं हे पण कळू लागलं. काही एक मी एक ऍक्टिव्हिटी बघितली इथे आता, त्याने मला एक चॉकलेट देते म्हणले, त्यांनी हे तुम्ही 30 सेकंदात बघा आणि ते लिहून टाकू असं सांगितले. हो, मी पण लिहून टाकले, मला पण एक चॉकलेट भेटला आहे. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, ही इज माय बेस्ट फ्रेंड. माय नेम इज स्वरा. माय नेम इज स्वरा. ह्या फुगेमध्ये हवा भरलेली आहे, ह्या फुगेमध्ये हवा भरलेली नाही. हवा भरलेल्या फुग्याला आहे, हवा भरलेल्या फुग्यालाही वजन असतो. विद्यार्थ्यांना पुढे वैज्ञानिक दृष्टिकोन त्यांच्यामध्ये निर्माण होतो, गणिताबद्दल त्यांची आवड निर्माण होते. तर आजची ही विज्ञान आणि गणित जत्रा पाहिल्यानंतर एक लक्षात येतंय की मुलांना कन्सेप्ट समजणं आणि त्याच्यातून प्रॅक्टिकली करून दाखवणं, प्रॅक्टिकली करून दाखवतात ह्याचा अर्थ की त्यांना ती कन्सेप्ट समजली आणि ते त्यांच्या स्वतःच्या भाषेमध्ये अगदी चांगल्या सोप्या पद्धतीने एक्सप्लेन करतायत. याच्यातून लक्षात येतं कन्सेप्च्युअल लर्निंगचं हे युग आहे. कन्सेप्ट क्लिअर झाले तर बाकी पुढच्या गोष्टी त्यांना अगदी आरामात समजल्या जातील आणि या पद्धतीने त्यांचं बेस पक्का होऊन पुढचं एज्युकेशन अगदी चांगल्या पद्धतीने घेतील.